Hello friends, my name is Dhanvi Mayur Amul. I am studying in 12th standard in Division A in Sri Tilok Higher Secondary School, Pathredi. Now I am explaining you or presenting you a best electronic component, electronic device, which is the water level controller. आणि हे डिवाइस हे आपल्याला खूप काही ठिकाणी उपयोगी. तर यामध्ये वॉटर लेवल कंट्रोलर म्हणजेच आपण जे बिल्डिंग बांधतो, घर बांधतो, बाथरूम बांधतो, तर त्यामध्ये आपण पाण्याची टाकी याचा उपयोग करतो. तर पाण्याची टाकी भरण्यासाठी आपण मोटर या यंत्रणाचा उपयोग करतो. तर यामध्ये आपण मोटरच्या इनलेटच्या द्वारे आपण पाणी टाकीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर यामध्ये आपण पाणीवर पोहोचवतो आणि आपल्याला त्या पाण्याकडे लक्ष द्यावं लागते की टाकी भरली कमी झाली. यामध्ये आपल्याला आपल्या हाताने मोटर चालू करावं लागते किंवा बंद करावं लागते. तर यामध्ये टाइमही लागतो आणि जर ओव्हरफ्लो झाली टाकी तर पाणीही वाया जाते. तर पाणी वाया न जावं किंवा मग त्या पाण्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग करता यावं, तर त्यासाठी आम्ही हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बनवलेलं आहे. तर त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक वॉटर लेवल कंट्रोलर. तर यामध्ये आपल्याला ही मोटर लागेल, हे कंट्रोलर लागेल. यामध्ये आपण ही बादली म्हणजे एक टाकीचं काम करेल आणि यामध्ये हे तीन मेटल रॉड आहेत. तर यामध्ये हा जो रॉड आहे तो एम्प्टी टँक साठी दर्शवला जाईल, हा जो रॉड आहे तो रिझर्व पॉइंट साठी दर्शवला जाईल, आणि हा जो पॉइंट आहे तो फुल टाकी झाली याचं हा पॉइंट दाखवला जाईल. तर यामध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट वापरलेले आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण हा ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे, त्यानंतर कॅपॅसिटर आहेत, डायोड्स आहेत, रेजिस्टर्स आहेत, ट्रान्झिस्टर्स आहेत, हे कनेक्टिंग वायर्स आहेत, आणि महत्वाचा म्हणजे तर हा रिले आहे. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले म्हणूनही ओळखला जातो. आणि ही जी आपण एक माउंट केलेला आहे त्याला पीसीबी असे म्हणतात. यासाठी कनेक्टिंग वायर्सही लागलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला हा करंट 230 व्होल्ट करंट लागतो. 230 व्होल्ट. तर याचं बेसिक वर्किंग सांगायचं म्हणलं तर या बादलीला आपण टाकी ऍज अ टाकी कन्सिडर केलेलं आहे. ही टाकी पूर्ण भरलेली आहे. आणि हे जे तीन इंडिकेशन रॉड आहेत हे वॉटर लेवल मोटर आहे ती बंद आहे. तर जसं जसं पाणी हे कमी कमी होत जाईल त्यावेळेस हा फुल टँक इंडिकेटर वर येईल आणि हा जो रिझर्व पॉइंट आहे त्यानंतर पाणी खाली जाईल, ऑटोमॅटिकली ऑन होईल. त्यानंतर जसं पाणी भरत भरत जाईल त्यावेळेस तिथे फुल टँक झाल्यावर ऑटोमॅटिकली मोटर ऑफ होऊन जाईल. तर याचे बेसिकली उद्दिष्ट म्हणजे काय? तर यामध्ये आपल्याला पाण्याचे जे वेस्टेज जात आहे ते आपल्याला त्यापासून आपल्याला टाळता येईल. परत विजेचीही बचत होईल आणि शिवाय आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटचंही आपल्याला माहिती घेता येईल. त्याचे सर्किट कुठे कसे काय जोडलेले आहे त्याचीही माहिती आपल्याला घेता येईल. हा एक सिम्पलचा प्रोडक्ट, हा सिम्पल स्टार्ट. तर या उपकरणाला आपल्याला 300 ते 350 इतकाच खर्च येईल आणि तो सर्वसामान्याला पुरवता येईल इतका खर्च लागेल. यासाठी कलापुरे सर यांनी मला खूप मोठे योगदान दिले, त्यांच्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. धन्यवाद.